नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा फिशिंगला आलो आणि आज फिशिंग पुन्हा करायचं आहे. आपण आधीच्या भागात पाहिलं होतं की मालवणला आपण कशा प्रकारे फिशिंग केलं आणि आमचे मित्र रिजवान भाई यांना डायमंड ट्रेवली गावली होती आणि प्रशांत भाई यांना मोठी सुरमई लागली होती. मित्रांनो, मालवणमध्ये फिशिंग केल्यानंतर पुन्हा एका अशा फिशिंग स्पॉटवर आपण चाललो आहोत. नक्की तो तुम्हाला आवडेल. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मालवणला फिशिंग केल्यानंतर आपण पुन्हा एकदा एक नवीन शहरामध्ये फिशिंगसाठी आलो आहोत आणि समोरचा परिसर पाहून तुम्हाला समजलं असेल आपण आज कुठल्या शहरात आलो आहोत. तर मित्रांनो, आपण आलो आहोत आज गोव्यामध्ये. मित्रांनो, पणजीमध्ये आपण आता पोचलो आहोत आणि सकाळी उद्या फिशिंगचा प्लॅन आहे आमचा. संध्याकाळ खूप झाली आणि आज खूप दमलो होतो, त्यामुळे उद्या फिशिंगला जाण्याचा निर्णय घेतला सर्वांनी. आणि आज आपण आता आलो पणजीमध्ये. पणजीमध्ये असे खूप असे फिशिंगचे स्पॉट आहेत की जे तुम्ही परिवारासोबत, मित्रपरिवारासोबत तुम्ही तिथे फिशिंग एन्जॉय करू शकता. फिरायला पण खूप सुंदर अशा जागा आहेत आणि कधी फॅमिलीबरोबर आलात आणि फिशिंगची आवड असेल तर नक्की या स्पॉटला भेट द्या. उद्या सकाळी आपण पाहणारच आहोत की फिशिंग स्पॉट कसा आहे आणि कुठे आहे तो. तर चला पाहूया आपण. मित्रांनो, मालवणपासून पणजीपर्यंत यायचं असेल तर 107 किलोमीटर अंतर आहे. 2.5 ते 3 तासामध्ये तुम्ही सहज पोहोचू शकता. ये है हमारे मनोज भाई जो बना रहे हैं सुरमई, जिसे इन्होंने आज ही पकड़ा है. बड़ी सुरमई बोट में जाके समंदर के बीचों बीच जाके इन्होंने पकड़ी है. तर हाय फ्रेंड्स, आज आपण आलो आहोत गोवा या ठिकाणी आणि आज बघूया आपण नवीन स्पॉटवर जाणार आहोत. तर बघूया आपण तो स्पॉट कसा आहे. मित्रांनो, सकाळ झाली होती आणि आम्ही पणजीच्या जवळच एक सुंदर असा बीच आहे तो पाहण्यासाठी निघालो. चला पाहूया बीच कुठला आहे तो. फायनली आपण या स्पॉटवर पोचलो आहोत आणि खूप सुंदर असा स्पॉट आहे आणि ओळखला असाल तुम्ही हा पण स्पॉट. जर कोणी पणजीत आले असेल गोव्यामध्ये तर नक्की या ठिकाणी आले असतील. पाणी एकदम खूप सुंदर क्लिअरिटी आहे आणि पाण्यात खूप छोटे छोटे मासे फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, हीच जेटी आहे, तेथे सिंगम पिक्चरचं फिल्म शूटिंग झालं होतं. जेटी ही खूप जुनी झाल्यामुळे प्रशासनाने इथे काम सुरू केलं आणि पर्यटकांना पुढे जाण्यास मनाई केलेली आहे आणि जेटीचं काम खूप सुंदर प्रकारे चालू आहे आणि लवकरच ते आपल्याला काम पूर्ण होऊन आपण त्याच्यावरती फिरू शकतो. काम वेगाने सुरू आहे, जेटीचं नूतनीकरणाचं काम जोराने चालू आहे. जेटीच्या बाजूनच आपण जर का पाहिलं तर एक फिशिंगसाठी जाण्यासाठी एक मार्ग आहे, पण इथे लो टाईटला आपण जाऊ शकतो. हाय टाईटला पाणी इथपर्यंत वर येतं, त्यामुळे लो टाईटला आपण या ठिकाणी फिशिंग करू शकतो. बघूया आपण स्पॉट कसा आहे तो.
आणि समोर जो तुम्ही पाहताय हा डोना पावला बीच आहे, बघू शकता तुम्ही. मित्रांनो, कधी फॅमिली बरोबर आलात तिकडे फिरायला सुंदर जागा आहे. थोडं जेटीचं काम चालू असतं नवीन, त्यामुळे इथे कोणाला जायला मिळत नाही. पण जर का फिशिंग करणारे आपण मित्र आहेत आणि आपल्याला फिशिंग करायचं असेल तर इथे आपण फिशिंग करू शकतो. चांगला स्पॉट आहे फिशिंगच्या दृष्टीने. हे आमचे भाऊजी आहेत, भाऊजी इकडे मासे मिळतात. कुठे? इकडे मिळतात ना, बसून बसतात तिथे मासे पकडायला. हँडलाईन वरती मासे पकडायचे ना. भाऊजी सांगतात इथे पालू तांबोशी आता हँडलाईनने लोक खूप पकडतात. टेकडे बिकडे टेकडे वगैरे चांगला स्पॉट आहे. मित्रांनो, जर का डोना पावला बीचला यायचं असेल तर पणजीपासून फक्त 15 मिनिटांच्या अंतरावरती हा स्पॉट आहे. 5 ते 7 किलोमीटर अंतरावरती फक्त हा स्पॉट आहे, तुम्ही सहज येऊ शकता. आणि जर का फिशिंग करायचं असेल तर खूप सुंदर असा स्पॉट आहे. मित्रांनो, आता फिशिंग स्पॉट कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि जर का आवडला असेल नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कोण नवीन असेल ते नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला त्वरित पोचतील. आणखीन एका नवीन स्पॉटवर आपण चाललो आहोत. माझा बहिणीचा मुलगा आहे, तो आपल्याला एक नवीन स्पॉट दाखवणार आहे. आणि मी पण खूप दिवसानंतर गोव्यामध्ये आलो होतो आणि गोव्यामध्ये असं जास्त फिशिंगला वेळ मिळाला नव्हता. बघूया आज कसा स्पॉट आहे फिशिंगसाठी तो. मित्रांनो, आपण चाललो आता पणजी सिटीमध्ये आणि आपल्याला फिशिंगसाठी चारा लागणार आहे, गळाला लावण्यासाठी मासे लागणार होते. ते आपण पणजीच्या फिश मार्केटमध्ये जाऊन घेण्याचे ठरवले. आणि तिथे माझा भाचा आला होता आणि त्याच्या मुलाला फिशिंग शिकायचं होतं, त्यामुळे आम्ही त्याला पहिलं बेट फिशिंग शिकवणार होतो. त्यासाठी आम्ही पणजी मार्केटमध्ये गेलो. खूप सुंदर असं इथे मार्केट आहे आणि खूप व्हरायटीचे मासे या पणजी मार्केटमध्ये आपल्याला बघावेस मिळतात. खूप मोठं फिशचं मार्केट आहे, माशाचं मार्केट आहे. सगळ्या प्रकारचे मासे इथे उपलब्ध आहेत. गोवा म्हटलं की ताजे मासे आणि खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे व्हरायटीचे मासे या ठिकाणी असतात. मित्रांनो, आपण आता फिशिंग स्पॉटवर आलेलो आहोत आणि माझ्यावर माझा भाचा आहे अनिल. हाय. त्याचा मुलगा हाय. हाव सांग. आणि त्यांना ओळखत सर. हाय फ्रेंड. आम्ही आता फिशिंगची तयारी चालू आहे आमची, म्हणजे आता फिशिंग करणार आहे सुरुवात. आज आम्ही असेच फिरायला आलो होतो आमच्या ताईकडे आणि आमचा भाचा आम्हाला या स्पॉटवर घेऊन आला आहे. खूप सुंदर स्पॉट आहे, बघू शकता. आणि फिशिंग करायला एकदम सोपा आणि सुरक्षित असा स्पॉट आहे. आम्ही सहज फिरायला आलो होतो तर आम्ही या स्पॉटला जरा व्हिजिट दिलेली आहे आज. आणि पुढच्या टायमाला येणार तेव्हा आम्ही इथे फिशिंगचा प्लॅन करणार आहोत आणि खूप वेळ इथे राहणार आहोत. बरं.
रौनक काय मासा गावला मज मासा गावला होता छोटा केवढा होता काय होतं गोबरा गोबरा होता गोबरा होता कचार लागला होता तारली हो तारलीवर आणलं त्याला जवळ आणला होता इकडे आणला होता जरा हा सुटतो मासा कधी कधी छोटी करी होती ना खूप छोटा होता फिशॉन कॅटफिश कॅट आणि एक मोठी कॅटफिश यायला गावलेली आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि काही शंका असेल तर नक्की विचारा आणि मित्रांबरोबर शेअर करा. एन्जॉय द फिशिंग आणि पुन्हा नवीन व्हिडिओत भेटू लवकरच. तोपर्यंत राम राम. सॉलिड आहे ते. Fish on.